आदरणीय आबा, आदरणीय बापू, आदरणीय दीपक आबा, ताई, अपने एडिशनल स्टी जेंडे साहेब त्यांचे सर्व सहकारी प्राण साहेब डीवायएसपी तहसीलदार आरोग्य विभागाचे सगळ्याच विभागाचे सगळे अधिकारी पत्रकार खरतर आताच आबा बापू आणि आदरणीय आबांनी आपले प्राण साहेबांनी सविस्तर असं आपल्याला शासनाच्या वतीने आपण काय उपाययोजना केल्या त्या बाबतीत अधिकची माहिती दिली। खरं तर मी दोन दिवसापूर्वी मीटिंग आल्यानंतर ग्रामीण भागामध्ये एकही रुग्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये नव्हता आणि तसं वाटतही नव्हतं। खरं तर आज जो गिरडी गावामध्ये जो रुग्ण सापडलेला आहे त्याला खरं तर आपण त्याला विनिकरण कक्षामध्ये ठेवलं होतं, परंतु त्याला नंतर तो त्रास हा झाल्यामुळं खरं तर काल तो रुग्ण हा आपल्याला पॉझिटिव्ह सापडलेला आहे। त्याचं 20 जणांशी त्याच्या घरातल्या कुटुंबाशी त्याचे संबंध आल्यामुळे त्या 20 जणांची पण आता आपण आताच आपल्या ॲम्ब्युलन्स त्या गावामध्ये गेलेले आहेत आणि त्या 20 जणांना घेऊन सोलापूरला त्यांची टेस्ट ही घेतली जाणार आहे आणि त्यानंतर पुढचा निर्णय हा घेतला जाणार आहे। आरोग्य विभागाच्या बाबतीत आबांनी सांगितलं की थोडी काळजी घेतली पाहिजे, आरोग्य विभागाने थोडं दक्ष राहिलं पाहिजे। मी आत्ताच आपल्या सर्वांच्या साक्षीनं आमचे आरोग्य विभागाचे जे अधिकारी असतील, मला वाटतं DHO होते मग असे आता आहेत का मला माहीत नाही, असतील सगळ्या DHO असतील, यांनी ताबडतोब त्या सूचनेची दखल घेऊन सतर्क राहिलं पाहिजे। त्याचप्रमाणे मला काही निमित्तानं आमच्या पत्रकार बांधवांना सांगायचं आहे की ज्याप्रमाणे शहाजी बापूंनी आमदार साहेबांनी सांगितलं की खरं तर लोकांनी माहिती लपवली नाही पाहिजे आणि आपण वाईटपणा कुठं घ्यायचा नाही वगैरे असं हे बरोबर नाही। आत्ताच तुमचं सांगितल्याप्रमाणे 20% ही आपल्या गावातून 20% नागरिक हे मुंबईमध्ये आहेत, ठीक आहे मुंबईमध्ये असणं काही चुकीचं नाही, पण ते जर नागरिक इथं त्या गावात आले तर आता ठीक आहे, परंतु आता पुण्यात मुंबईत थोडं जास्त वाढतंय त्यामुळे हे नागरिक लपून छपून सुद्धा इथं येण्याची आपल्या सोलापूर आपल्या सांगोला तालुक्यामध्ये शक्यता जास्त आहे ते कुठं आपल्याला कळणार पण नाही, पण त्याची माहिती शेवटी शेजारी पाहिजे आणि शेजारी पाहिजे आपल्याला काय त्याचं आपण काही नुकसान करणार नाही। ते जर मुंबईहून आले असते तर आपण त्याला ताबडतोब तिची आपण माहिती प्रशासनाला दिली, तिथल्या गावचे सरपंच पोलीस पाटील तिथले अनेक आजी माजी ग्रामपंचायत अधिकारी जर कुठं आपल्याला दिली आरोग्य विभागाला दिली तहसील ऑफिसला दिली तर त्याला आपण त्याची माहिती घेऊन त्या बाबतीत त्यांना आपण त्यांची आपल्याला तपासणी करता येईल, आरोग्याच्या बाबतीत आपल्याला काळजी घेता येईल। तर मला तुम्हाला विनंती करायची की आपण सर्वांनीच आपल्या आमच्या पत्रकारांच्या माध्यमातून आपल्याला मला सांगायचं की ही माहिती कृपा करून लपवू नका, आपण ही माहिती शेजारी प्रशासनाला द्या आणि ताबडतोब त्या बाबतीत आपण निश्चित प्रकारे ते काळजी घेऊ आणि आपल्या भागामध्ये पॉझिटिव्ह रुग्ण वाढणार नाही याची आपण सगळ्यांच्या त्या बाबतीत आपण काळजी घेतली पाहिजे। त्याचप्रमाणे खाजगी दवाखान्याचा पण विषय मला वाटतं बापूंनीच काढला, मला वाटतं बापूंनीच तुम्ही आभार का बापूंनी काढला, त्या बाबतीत तुम्हाला प्रांतसाहेब तहसीलदार साहेब त्यांना सांगायचं आहे की बाबा आपण तुम्ही खाजगी त्यांना सांगितलं पाहिजे की ही परिस्थिती थोडी बिकट आहे, आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे, तर त्या लोकांना पण थोडं दवाखान्यांनी सहकार्य हे पेशंट लोकांना वगैरे केलं पाहिजे, त्याच्यावरती इलाज पेशंट लोकांना आपण ट्रीटमेंट ही दिली पाहिजे, ह्या सूचना आपण निश्चित प्रकारे करा। आरोग्य विभागाच्या बाबतीत सुद्धा त्या लोकांना किटच्या बाबतीत काय व्यवस्था करता येईल, किट कसं उपलब्ध करून देता येईल ही पण काळजी आपण सर्वांनी आपल्या प्रशासनाने घेतली पाहिजे। आणि मला एक दुसरं सांगायचं आहे की
रान साहेबांना मी सांगितलं की बारामती पॅटर्न खूप चांगला बापू त्यांनी राबवलेलं. आता जे गाव जे घेरडी गाव आहे, घेरडी गावामध्ये ते स्वयंसेवक, त्यांची एक वेगळी टीम जो त्यांना जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा आहे, त्यांना घरात त्यांनी बाहेरच यायचं नाही थोडे दिवस, त्यांनी तो घरातच कसा देता येईल. जरा बारामती पॅटर्नची माहिती घेऊन त्या घेरडी गावामध्ये बारामती पॅटर्न कसा आपल्याला राबवता येईल हे आपण बघा. आणि आपल्या तालुक्यातली सगळ्यांची होम टोम ही झाले का, सर्वे झाला का, होम टोम सर्वे झालेले आहे. त्यामुळं हा सर्वे आपल्या गावातला होम टोम सर्वे अजूनही काय आहे. आणि मला ह्या बाबतीत साहेब कसं हा होम टोम आरोग्य विभाग किंवा बाकीने घेतलेला आहे, पोलीस विभागाने या बाबतीत साहेब पुरी काळजी, कारण शेवटी तुमच्या यंत्रणा वेगळ्या असतात, तुम्हाला माहिती वेगळी असली. आरोग्य विभागाच्या माध्यमात जेव्हा तिथं होम टोम सर्वे करताना काय माहिती मी लपवली का, ह्यात काय झाली का, ही जरा मला आपल्या डिपार्टमेंटने साहेब थोडं जरा माहिती घेऊन त्या बाबतीत अधिक तुमच्या आपल्याला काय करता येईल त्या बाबतीत निश्चित प्रकारे करू. मला वाटतं आज खरं तर हा आढावा बैठक घेण्याचा एकच उद्देश होता की या निमित्तानं आपल्याला प्रशासनाने काय त्या बाबतीत दक्षता घेतली, त्यांनी काय उपाययोजना केल्यात या बाबतीत. आणि या ह्या तिघांनी पण आपल्याला, आपल्या ज्येष्ठ मंडळींनी आपल्या सगळ्यांना त्यांच्या सूचना सांगितल्या की हे करणं गरजेचं, हे केलं पाहिजे. रेशनिंगच्या बाबतीत आबासाहेबांनी सांगितलं की गोष्ट खरी की ते सुद्धा तो पुरवठा व्यवस्थित होतोय का, ज्यांची काही नावं नाहीत त्यांना पण कसं, त्यांना धान्य कसं मिळेल ते पाहिलं पाहिजे. मगाशी मला वाटतं आबांनी, दीपक आबांनी किटचं काहीतरी मला वाटतं दीपक आबांनी किटचं सांगितलं. मी जेव्हा माहिती घेतली, मी मागच्या जाताना मी जयसिंगपूर जाताना इथं एक याच्यासाठी थांबलो होतो आपल्या गेस्ट हाऊसला, 2-5 मिनिटंच थांबलो होतो. तेव्हाच मी प्रांतसाहेबांना विचारतो, प्रांतसाहेबांनी सांगितलं की, आणि मी कलेक्टर साहेबांनी सांगितलं की सगळ्यात चांगले त्यावेळेस साधारणतः या जिल्ह्यामध्ये 24,000 किट हे सोलापूर जिल्ह्यामध्ये, बाकीच्या अनेक संस्था असतील, स्वयंसेवी संस्था असतील, अनेक चांगले आपण दानशूर व्यक्ती असतील, या सर्वांनी दिल्यामुळं मला वाटतं 24,000 किट आपल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये, त्यातले 4,000 किट हे आपल्या सांगोल्या, बरोबर आहे का, माहिती 6,000 किट हे सांगोला तालुक्यामध्ये आपल्या लोकांसाठी वाटप आपण केलं होतं. त्यामध्ये सगळ्यांनीच सहकार्य, त्यामध्ये तीन तर मान्यवर आहेत, तर बाकीच्या पण सगळ्या इतर दानशूर व्यक्तींनी पण सगळ्यांनीच या बाबतीत सगळ्यांनी त्या तालुक्यातल्या सगळ्यांनी सहकार्य केलं होतं. ज्यांनी ह्या किट्स दिल्या, ज्यांनी सहकार्य केलं, त्यांचंही मी एक पालकमंत्री या नात्यानं त्या सर्वांचं मी आभार मानतो. अधिकच काय अजून पाहिजे असेल किंवा अधिकच काय करता येईल, रानसाहेब आपल्या आज पोलीस स्टेशनच्या असतील किंवा तहसीलदार असतील, अधिक अजून काय आपल्याला बापू देता येईल ते देण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे करूया. मला एक विनंती करायची की आता ही मागाशी बोलल्या पाहिजे सगळी माहिती आपण द्या, जेणेकरून सांगोल्यामध्ये आता हे 20 जे गेले ठीक आहे, त्यामधनं उद्या टेस्टिंग तपासणीमधनं काय निष्पन्न ते पासून द्या, पण अधिकचा दुसरा कुठलाही रुग्ण या तालुक्यामध्ये आपल्याला सांगोला तालुक्यामध्ये सापडणार नाही याची आपण सगळेजण दक्षता घेऊया. आणि मला सगळ्यांना सांगायचं, तुम्ही तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून आपण कृपा करून कुठं घाबरू नका, हे विनाकारण असं त्यावेळी घाबरू न घाबरता जेणेकरून काळजी घेतली पाहिजे, पब्लिकला सांगितलं पाहिजे, मास्क वापरलं पाहिजे, बोलताना जवळ हे करताना पुढे अंतर राहायचं. आम्ही बघा, आम्ही आमच्या आमदारांच्या आबांच्या आम्ही कसं 3 फुटापेक्षा जास्त अंतर ठेवले असं अंतर ठेवलं पाहिजे, आणि मास्क तोंडाला एक कंपल्सरी वापरलं पाहिजे. आपण मला सगळ्यांना सांगायचं की घाबरू नका, काळजी घ्या, आणि जेणेकरून पुढे सांगोल्यामध्ये आपल्याला पॉझिटिव्ह रुग्ण आता हा 20 जणांचा काय का पत्र रिझल्ट देऊन सापडणार नाही, त्याप्रमाणे आपण चांगल्या प्रकारचं प्रशासन सुद्धा इथं चांगलं काम करताय. शेवटी पोलीस स्टेशनचे अधिकारी असू द्या, कुठले अधिकारी असू द्या, आज त्यांनी बॅरिकेड्स लावले, एखाद्याला अडवलं, हे काय बघून सगळं आपल्यासाठीच चाललेलं आहे. आपल्या आरोग्याची काळजी म्हणजे आपल्याला त्याचा त्रास होणार, ह्या मंडळी काय हे काही आपले कुणी वैरी किंवा कुणी आपले हे नाही, ह्या मंडळींना तुम्ही जरी त्यांचं काय तुमची थोडी गैरसोय झाली तर थोडं सहकार्य करा. जीवनाशी वस्तूच्या बाबतीत सुद्धा दुधाच्या बाबतीत आपण सांगितल्याप्रमाणे प्रांतसाहेब त्यांना तहसीलदार साहेब कसं करता येईल त्याप्रमाणे त्यांना कसं सहकार्य करता त्या बाबतीत करा, जेणेकरून आता एका ठिकाणी एकत्र लोक जमणार नाही, एका ठिकाणी जमणार अशी तुम्ही सगळ्यांनी काळजी घ्या. त्याप्रमाणे बंधुभाव मी प्रशासन आपल्या वतीनं सूचना करतो, अजूनही आपण जे काय आपल्याला अजून काय शक्य जे काय करता येईल तो करण्याचा प्रयत्न आपण निश्चित प्रकारे बंधुनो आपण करूया. आणि आपला सांगोला तालुका जेणेकरून कोरोनाचे
परत पुन्हा रुग्ण सापडणार आहेत ही काळजी घेऊया अशी विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि थांबतो. धन्यवाद.